नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। मारेकरांना पैसे देऊन सुनेच्या हत्येचा कट रचणाऱ्या सासऱ्याचा त्याच मारेकरांनी गळा ओळून खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। सदरची घटना खेड तालुक्यातील वराळे गावात सोमवारी दिनांक 30 नोव्हेंबर 2020 रोजी घडली होती। या प्रकरणी 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 2 जणांना अटक करण्यात आली आहे। खुनाची सुपारी घेऊन खून न केल्यानं पुन्हा पैसे परत मागितल्यानं चिडलेल्या मारेकरांनी सुपारी देणाऱ्यालाच अत्यंत नियोजनबद्धरित्या संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। विनायक भिकाजी पानमंद असं खून झालेल्या इसमाचं नाव असून या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांपैकी मोहम्मद वसीम जब्बार आणि मोहम्मद सहाजा इस्लाम उर्फ छोटू यांना अटक करण्यात आली आहे। तर अविनाश पवन राठोड हा अद्यापही फरार आहे। महाळुंगे पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद अंबादास क्षीरसागर यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। याबाबत पोलीस प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मयत विनायक भिकाजी पानमंद याने त्याचा मुलगा अजित याची दुसरी बायको सीमा हिच्या हत्येचा कट रचला। त्यासाठी अविनाश पवन राठोड याला सोन्याचा खून करण्यासाठी आणि उत्तर प्रदेश येथून पिस्तूल आणण्यासाठी मोबदला म्हणून 1,34,000 रुपये देण्यात आले होते। मात्र पैसे घेऊन सुद्धा अविनाश सोन सीमा हिचा खून करत नसल्यानं मयत विनायक यानं आरोपी अविनाश याच्याकडे पैसे परत मागितले किंवा सोन सीमा हिची हत्या कर असा तगादा लावला। विनायक पानमंद हे खुनाच्या सुपारी पोटी दिलेले पैसे परत मागू लागल्यानं मारेकरांनीच विनायक पानमंद यांच्याच हत्येचा कट रचला। त्यानुसार विनायक पानमंद यांना रात्रीच्या वेळी वराळे येथे बोलवून कापडी बेल्टनं त्यांचा गळा आवळला। मात्र हा कापडी बेल्ट तुटल्यानं अविनाश याने हातानं गळा ओळून पानमंद यांचा खून केला। पानमंद यांचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी वासुली फाटा ते चाकण रस्त्यावर आढळून आला आणि त्यानंतर महाळुंगे पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती। मात्र त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हा उघडकीस आणला असून मोहम्मद जब्बार आणि मोहम्मद इस्लाम या दोघांना गजा अटक केलाय। मात्र सध्या अविनाश राठोड फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, चाकण। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।